दह्याबद्दलचा मागचा एपिसोड पाहिल्यावर दुधाबद्दल सुद्धा आता थोडीशी माहिती द्या अशी विचारणा झाल्यामुळे आज दुधाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. आयुर्वेद दुधाबद्दल सांगतो की परवरम जीवनीयानाम क्षीरमुक्तम रसायनम. ह्याचा अर्थ असा की ज्या गोष्टीला आजकालच्या भाषेमध्ये टॉनिक असं म्हटलं जातं, यांचा विचार करत असता आयुर्वेदानुसार दूध हे सर्वोत्तम टॉनिक आहे. आज आपण नीट पाहिलं तर आपल्याला अनेक ठिकाणी अशी गोष्ट कानावर पडते की आयुर्वेदाने गायीचं दूध हे सर्वोत्तम आहे असं सांगितलेलं आहे. मात्र हे अर्ध सत्य आहे बरं का. लहान मुलांच्या बाबतीत विचार करत असताना सगळ्यात आधी त्याच्या मातेचं स्तन्य, ते जर उपलब्ध झालं नाही तर दाईचं स्तन्य, तेही मिळालं नाही तर मग शेळीचं दूध, आणि ह्यापैकी कुठलीही गोष्ट मिळाली नाही तर मात्र गायीचं दूध, असं आयुर्वेदाने क्रम ठरवून दिलेला आहे. आयुर्वेदाने आज जगभरात ज्या वेगवेगळ्या प्राण्यांचं स्तन्य किंवा दूध वापरलं जातं अशा 8 प्रमुख प्राण्यांच्या दुधाबद्दलची, त्यांच्या गुणधर्मांबद्दलची सविस्तर चर्चा केलेली आहे. या प्रत्येक दुधाचा वेगवेगळ्या रोगामध्ये चांगला वापर होतो. उदाहरणार्थ क्षयरोग जर का असेल तर शेळीचं दूध वापरावं, जलोदर जर का असेल तर उंटाच्या मादीचं म्हणजे सांडणीचं दूध वापरावं, निद्रानाशाचा विकार असेल तर म्हशीचं दूध वापरावं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या दुधांचा वापर करता येतो. मात्र त्याही पलीकडे जाऊन ह्या सगळ्यांच्या दुधाचा विचार करत असता सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाला चालेल असं दूध जर कोणाचं असेल तर ते मात्र गायीचं आहे असं आयुर्वेदाचं मत आहे. आणि म्हणून गायीचं दूध हे सर्वोत्तम असा समज तिथून रूढ झालाय. अर्थात ही गाय म्हटल्यावर देशी गायच पाहिजे बरं का. HF किंवा जर्सी यांच्यासारख्या गाय सदृश प्राण्यांच्या दुधाबद्दल आयुर्वेदाला हे गुणधर्म अपेक्षित नाहीत हे सगळ्यात आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. जरी दुधाला साक्षात अमृताची तुलना केलेली असली तरी सुद्धा आपण ही गोष्ट ही लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्यक्षात अमृत देखील जर अयोग्य पद्धतीने सेवन केलं किंवा अतिमात्रेत सेवन केलं तर त्याचेही दुष्परिणाम होतील. त्याच पद्धतीने दूध देखील सेवन करण्याचे काही ठराविक नियम आहेत जे पाळणं अतिशय महत्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे किंवा ज्यांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होतो आहे अशा व्यक्तींनी दुधापासून लांब राहणंच चांगलं, किंवा जर त्यांना दूध प्यायचंच असेल तर त्यांनी त्यांच्या वैद्याच्या सल्ल्याने ते प्यावं. दुसरी महत्वाची गोष्ट, अनेकदा आपण असं बघतो की कित्येकांना रात्री झोपण्याच्या आधी ग्लासभर दूध पिऊन झोपण्याची सवय असते. ही अतिशय चुकीची पद्धत आहे. आयुर्वेदाने कुठेही असं करावं असं सांगितलेलं नाही. लक्षात घ्या, दूध हे गायीचं दूध हे म्हशीच्या तुलनेत जरी पचायला हलकं असलं तरी मुळात दूध हा जो पदार्थ आहे तो पचायला जड आहे, थंड आहे, कफ वाढवणारा आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता रात्रीच्या वेळेला कफाच्या काळामध्ये दुधाचं सेवन करू नये असंच आयुर्वेद सांगतो. कुठल्या तरी एका सुभाषितात आपण असं बघतो की दिनांते पिबेत पयाहा असं त्याच्यामध्ये आलेलं वाक्य असतं. आता इथे दिनांते याचा अर्थ रात्रीचा शेवट करताना किंवा झोपायला जाताना असा नाहीये, तिथे जेमतेम सूर्यास्ताच्या वेळेला एवढंच अपेक्षित आहे. थोडक्यात जर दूध प्यायचं असेल तर त्याची उत्तम वेळ ही एकतर सकाळी पोट रिकाम असताना किंवा संध्याकाळच्या वेळेला जेव्हा साधारणपणे चहा कॉफी सारखी पेय घेतली जातात त्याचा पर्याय म्हणून दूध प्यावं, मात्र रात्री झोपताना दूध पिऊ नये. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा की अनेकदा कित्येक जणांना दूध पचत नाही ही तक्रार असते. आता ही तक्रार नेमकी कशामुळे आहे ही गोष्ट तुम्ही तुमच्या वैद्यांकडून तपासणी करून घेतल्यानंतरच नीट कळेल. पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो की सध्या लॅक्टोज इंटॉलरन्स ह्याचा प्रचंड गवगवा जो केला जातो, जर तसं काही आपल्याला सांगितलं असेल तर आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने हा प्रयोग आवर्जून करा. एकतर देशी गायीचं दूध वापरा. दुसरी गोष्ट, दूध वापरत असताना दुधाच्या 1/4 मात्रेमध्ये पाणी त्यात घाला. ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे उकळायला ठेवा आणि उकळत असताना त्याच्यामध्ये 1 चिमूटभर किंवा 2 चिमटी सुंठ पावडर घाला. आणि मग ते व्यवस्थित उकळलं आणि पाणी उडून गेलं की त्यानंतर मग जे दूध असेल ते त्या सुंठ पावडरीचा जो अंश आहे त्याच्या सकटच घ्या. असं घेतलेलं दूध हे तुम्हाला बाधणार नाही. अर्थात हे करताना कमी मात्रेपासूनच सुरुवात करा, जेणेकरून आपल्याला आपल्या पचनाचा आपल्या कोठ्याचा अंदाज येईल. आणि ह्याचा काही त्रास होतोय असं जरी वाटलं तर ताबडतोब आपल्या वैद्यांचा सल्ला घ्या. अनेकदा लोक असं म्हणतात की शहरांमध्ये कुठलं आलंय देशी गायीचं दूध, ते मिळणं शक्यच नाहीये. पण मी तुम्हाला खरंच सांगतो, जर नीट शोधलं तर आपल्या आजूबाजूला कित्येक गोशाळा आपल्याला सहज सापडतील आणि तिथून हे दूध आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. मात्र पुन्हा जसं मी बोललो तसं की सभी मर्ज की एक दवा अशा थाटात काही दुधाचं सेवन करू नका,
त्याची तारतम्य बाळगा, मात्र दुधाचं सेवन हे आवर्जून करा. धन्यवाद.